हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल आत्मकथा भाग अठरा प्रायोजक महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा अशा प्रकारची एक मोठी टोळी भारतात कार्यरत आहे ती लोकांना फसवून मलिदा लुटते मी एका सज्जन माणसाला ओळखतो त्यांनी याच पद्धतीने पन्नास हजार रुपये मिळवले ते त्यांचे प्रतिनिधी ठेवतात ते लोकांकडे जाऊन नोटा बनवण्याची कथा सांगतात आयता मिळणारा पैसा कुणाला नको असतो ते या पद्धतीने नोटा बनवतात तो बाजारात चालवून पाहतो शंभराची नोट बनवून दिली तीही चालली आणि चालणार का नाही तशी ती नोट खरीच असते ती केवळ चलाखी करून ठेवलेली असते यानंतर ते म्हणतात की हजार अथवा पाचशेच्या नोटा आणाल तर काही विशेष लाभ होईल काहीतरी करून भोळ्या भाबड्या मूर्ख माणसाने एक हजाराची नोट आणली त्यावर साधे कागद ठेवून काचेवर बांधली हजाराची खरी नोट खिशात टाकून फसवणारा पळून गेला नोटेचा मालक वाट पाहत बसला पण नोट बनविणाऱ्याचा तर पत्ताच लागत नाही शेवटी त्रस्त होऊन काच उघडून पाहिली तर त्यात साध्या कागदा वाचून काहीही सापडले नाही तो आपल्या डोक्यावर हात मारून घेतो पोलिसांना कळाले तर मग आणखी जास्त भानगडी त्या टाळण्यासाठी तो कोणाला काहीही सांगत नाही एकटेच रडण्यावाचून दुसरा काही पर्याय नाही पोलिसांनी अशा काही अपराध्यांना पकडलेही असते पण हे लोक पोलिसांना प्रामाणिकपणे चौथाई हप्ता देतात म्हणून ते वाचले जातात चालबाजी काही थोर पुरुषांनी गुप्त समितीचे नियम तयार करून मला दाखवले त्यात असा एक नियम होता की जी व्यक्ती समितीचे काम करील तिला समितीकडून काही मासिक वेतन दिले जाईल मी या नियमाला ठामपणे विरोध केला जी व्यक्ती पूर्ण वेळ समितीचे काम करील तिचा उदरनिर्वाह होण्याइतपत समितीकडून तिला सहाय्य मिळावे असे मत मी व्यक्त केले लोक या व्यवस्थेनुसार काम करतील त्यांना मासिक भत्ता देणे योग्य नाही ज्या लोकांना समितीच्या कोशातून काहीतरी नाममात्र दिले जाईल त्यांनी काही ना काही स्वतःचा व्यवसाय करणे आवश्यक आहे त्यांनी केवळ समितीच्या सहाय्यावर अवलंबून राहू नये अशा भाड्याच्या तट्टाकडून काम घेणे म्हणजे त्याने थोडेही तोंड उघडले तर कितीतरी मानवी जीव धोक्यात येऊन भयंकर परिणाम होऊ शकतो हे योग्य होणार नाही त्यानंतर त्या, त्या महापुरुषांनी मान्य केले की समितीच्या सदस्यांना देण्यासाठी एकूण उत्पन्नातून काही भाग वेगळा काढून ठेवावा त्यासाठी असा नियम ठरवावा की डाके घालून जितकी संपत्ती जमा होईल त्यातून अर्धी समितीच्या कामासाठी ठेवावी आणि उरलेली अर्धी समितीच्या सदस्यात समान वाटप करावी अशा प्रकारच्या व्यवस्थेला मी संमती दिली नाही जिचा उद्देश उदरनिर्वाह असेल अशा प्रकारच्या गुप्त समितीत मी काम करण्याचे स्पष्टपणे नाकारले जरी मी त्या महान वीरांच्या सूचना किंवा नियम फेटाळले तरी त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही शांतपणे सारे ऐकून घेतले त्यांनी मोठ्या सन्मानाने आणि श्रद्धापूर्वक बोलून क्रांतिकारी दलाचे संघटन करण्याची मला विनंती केली अनेक आशा आकांक्षांचे आणि उदात्त ध्येयाचे चित्र रंगवले मला अनेक प्रकारची आमिषेही दाखवली सर्व जोखमीची कामे स्वतः करण्याची सिद्धता दाखवली आणि मला आपल्या सोयीचे नियम करण्यास सांगितले याचे मला आश्चर्य वाटले आणि मला काहीही कळे नासे झाले पहिल्या प्रयत्नाच्या वेळी मी जेव्हा मैनपुरी कटात काम केले होते त्यावेळेस आमच्यापैकी कुणीही सदस्य आपल्या वैयक्तिक कामासाठी समितीचा पैसा खर्च करणे म्हणजे पाप समजत होता जेवढे जमेल तेवढे आम्ही स्वतःच्या खर्चासाठी म्हणून आई वडिलांकडून पैसा आणून तो समितीच्या कामासाठी खर्च करीत होतो या कारणामुळे मला अशा नियमांना सहमती दाखविणे शक्य झाले नाही मी विचार केला की जर वेळ आली आणि कोणत्याही प्रकारे जास्त संपत्ती जमा झाली तर काही सदस्य स्वार्थी होऊ शकतात त्यांच्या मनात अधिक पैशाची हाव सुटेल आणि आपापसात द्वेष वाढेल त्याचे भयंकर परिणाम होतील यासाठी अशा प्रकारच्या कामात मी भाग घेणे ठीक नाही असे समजलो माझे विचार पाहून त्या लोकांनी आपसात कट रचला मी जे नियम सांगेन ते स्वीकारायचे माझा विश्वास संपादन करून त्यांना माझ्याकडून माझी शस्त्रे प्राप्त करून घेऊन त्यावर स्वामित्व मिळवायचे होते जर मी ती शस्त्रे परत मागितली तर माझ्याशी युद्ध करायचे अंतशी वेळच आली तर मला कुठेतरी नेऊन मारून टाकायचे त्या तीन दुष्टांनी माझ्याविरुद्ध असा कट रचला मला फसविण्याची त्यांची इच्छा होती दैवयोगाने त्यांच्यापैकी एकाच्या मनात माझ्याविषयी दया उत्पन्न झाली त्याने माझ्याकडे येऊन मला सर्व गुप्त कारस्थान सांगितले मला ते ऐकून दुःख झाले ज्या माणसांना मी पितृतुल्य समजून आदर करीत होतो तेच लोक माझा घात करण्यासाठी असे नीच कृत्य करायला तयार झाले मी स्वतःला सांभाळले मी त्यांच्यापासून सावध राहू लागलो कारण प्रयागच्या घटनेची आठवण ताजी होती ज्या दुष्टाने मला गुप्त गोष्टी सांगितल्या त्याची उत्कट इच्छा होती की त्याला एक रिव्हॉल्व्हर मी बक्षीस म्हणून द्यावे ह्याच दुष्ट इच्छेच्या पूर्ततेसाठी माझा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने मला गुप्त रहस्य सांगितले त्याने मला थोड्या दिवसांसाठी एक रिव्हॉल्व्हर मागितले जर मी त्याला ते दिले असते तर त्याने मला ते परत केले नसते मी करू तरी काय शकलो असतो नंतर मला मोठ्या युक्तीने या धोकेबाजांपासून स्वतःची सुटका करून घ्यावी लागली आता बाकी सगळ्या गोष्टींना दूर करून मी मन लावून नोकरी करण्यात सर्व वेळ घालवू लागलो उत्पन्नात भर पडावी म्हणून कमिशन इत्यादी मिळविण्याची व्यवस्था करू लागलो यामुळे वडिलांवरचे संसाराचे थोडे ओझे कमी केले सर्वात लहान बहिणीचे अजून लग्न झाले नव्हते चांगल्या श्रीमंत घराशी सोयरीक जमवून तिचे लग्न करून देणे वडिलांच्या अवाक्याबाहेरचे होते मी पैसे जमा करून तिचे लग्न एका मोठ्या जमीनदाराशी करून दिले वडिलांच्या डोक्यावरचे ओझे हलके झाले आता केवळ आई वडील आजी आणि लहान भाऊ घरात होते त्यांचा चरितार्थ चालवणे आता सोपे काम होते आता आईची तीव्र इच्छा झाली की मीही लग्न करावे काही चांगल्या घरच्या मुली मला सांगून आल्या पण मी विचार करत होतो की जोपर्यंत पुरेसे धन जमा होत नाही तोपर्यंत लग्नाच्या बंधनात अडकू नये मी नोकरी सोडून देऊन स्वतंत्र व्यवसाय करू लागलो एका मित्राने सहाय्य केले मी रेशमी कपडे तयार करण्याचा स्वतःचा कारखाना काढला खूप परिश्रमाने मन लावून मी काम केले एक दीड वर्षातच माझा कारखाना नावारूपाला आला तीन चार हजार गुंतवून कामाला सुरुवात केली एका वर्षानंतर सर्व खर्च जाऊन दोन हजार रुपयांचा नफा झाला माझा आणखी उत्साह वाढला मी आणखी एक दोन व्यवसाय सुरू केले त्याच वेळी मला माहीत झाले की संयुक्त प्रांतातील क्रांतिकारी दलाचे पुन्हा संघटन होत आहे त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे मी त्यांच्यात सहभागी होण्याचे वचन दिले पण तेव्हा मी माझ्या व्यवसायात पूर्णपणे अडकून पडलो होतो त्यातून बाहेर पडण्यासाठी मी सहा महिन्यांचा अवधी मागितला मी माझा व्यवसाय आपल्या सोबत्याकडे सोपवून देईन स्वतःला मोकळे करीन तेव्हा स्वतंत्रपणे क्रांतिकारी कार्यात भाग घेईन सहा महिने मी माझ्या कारखान्याचे पूर्ण काम केले मग ते काम माझ्या मित्राला समजावून दिले त्यानंतर माझ्या पूर्वी दिलेल्या वचनानुसार मी काम करण्यास निघालो मूळ लेखक हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल, मराठी अनुवाद श्री नारायण कुलकर्णी वाचन गीता चारुचंद्र उपासनी ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे